रविंद्र स्वामी विवेकानंद स्थान प्रवेश स्वामी सिद्धार्थ महाराज आदरणीय प्राचार्य सर्वेक्षण शिक्षक विद्यार्थी विद्यार्थी होगा। 27 दिसंबर ही शिक्षण वर्षी विदर्भातील सारस्वत स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री पावसाळे काका पंजाबराव देशमुख यांची जयंती। 27 डिसेंबर 2023 ला भारत सरकारने पावसाळे काका पंजाबराव देशमुख यांच्या 125व्या जयंती निमित्त 125 रुपयाचे एक पॉइंट नाणं काढलं आणि भाऊसाहेबांना आग्रा वेगळ्या पद्धतीनं आग्रा देवी व्यक्त केली। कोण होते डॉक्टर पंजाबराव देशमुख? डॉक्टर पंजाबराव देशमुख आणि विद्यार्थी यांचं नातं काय होत? या विदर्भ भूमी सिद्धांतचं काय नातं होत? त्यांना शिक्षण महर्षी का म्हटलं? त्यांना कोणता परवाना होता शेतकऱ्याविषयी, शिक्षणाविषयी, विद्यार्थ्यांविषयी? त्यांची जर तुम्ही कथा पाहिली तर अतिशय संघर्षमय जीवन आहे। आता सरांनी ते गीत तुम्हाला म्हटलं त्याच्यामध्ये जो आत्मविश्वास दाखवला, कोणतंही काम करण्यासाठी जिद्द पाहिजे, आत्मविश्वास, तिकाटी, परिश्रम करण्याची तयारी, ही तयारी भाऊसाहेबांमध्ये होती। 27 डिसेंबर 1898 ला अमरावती जिल्ह्यामध्ये पापळ या छोट्याशा गावामध्ये शामराव बापू देशमुख यांच्या कुटुंबामध्ये राधाबाईच्या उदरामध्ये भाऊसाहेबांचा जन्म झाला। पूर्वकाळ चालकांनी श्रीमंती दिवसेंदिवस कमी होत गेली होती। गावामध्ये शिक्षणाची व्यवस्था नव्हती। पापळ या छोट्याशा गावामध्ये शिक्षण घेतल्यानंतर सौदीचं शिक्षण घेण्यासाठी भाऊसाहेबांना सोलगाव पासून रेल्वे या गावी मामांच्या गावी जावं लागलं। तिथून पुढे कारंजाला आले, हायस्कूल शिक्षण घेत असताना अमरावतीला बोर्डिंग मध्ये राहायला लागले। हॉस्टेलमध्ये राहत असताना अनेक जाती धर्माच्या मुलांशी संबंध आला, मैत्री वाढली, त्यांचे अनेक मित्र हे वेगवेगळ्या जाती धर्माचे गरीब होते, अतिशय एवढे गरीब की ज्यांच्या अंगावर कधी कधी वस्त्र सुद्धा नसायचे, अर्धवट कपड्याने ते शाळेत यायचे, ते पाहून भाऊसाहेबांचं मन कळवत असे। तेव्हापासूनच भाऊसाहेबांना समाजसेवेची गोडी लागली। उच्च शिक्षण घेण्यासाठी पुढे त्यांना डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये पुण्याला जावं लागलं। तिथं इंटर पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर भाऊसाहेबांची परदेशात जाण्याची इच्छा झाली, पण परिस्थिती फारशी चांगली नव्हती। वडिलांची शेती होती, वडिलांना बोलून दाखवलं, वडिलांनी 8-10 दिवस नातेवाईक सोयऱ्या कार्याच्या पैशाची विचारणा केली, पण कोणीही द्यायला तयार नव्हता। वडील अगदी हताश झाले, काय करावं सुचत नव्हतं, पण मुलगा फार धीती आहे, परदेशात जातो म्हणते, काहीतरी करावं लागेल। तेव्हा त्यांनी विचार केला, आपली जी शेती आहे ती शेती एका सावकाराकडे गहाण ठेवावी आणि त्याच्याकडून पैसे घ्यावे आणि मुलाला परदेशात पाठवू। त्यानुसार त्यांनी आपली शेती एका सावकाराला गहाण दिली आणि 10,000 रुपये घेऊन ते मुलाकडे आले आणि मुलाला विदाई देला पाठवलं। हे सगळं करत असताना श्यामराव बापू अक्षरशः शेतामध्ये जाऊन लोळायला लागले, ढसा ढसा रडायला लागले। ही माती ही माय सोडून देताना, सावकाराच्या ताब्यात देताना त्यांना वेदना होत होत्या, पण एक आत्मविश्वास होता की माझा मुलगा जेव्हा परदेशातून शिकून येईल तेव्हा तो माझी शेती सोडून देईल। आणि पुढे भाऊसाहेबांनी तेच केलं। भाऊसाहेब एडिनबर्ग विद्यापीठामध्ये गेले। डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचा इंग्रजी आणि संस्कृत विषयावर गाढा अभ्यास होता। त्याचं इंग्रजी मध्ये लिखाण वाचल्यानंतर आजही चांगल्या चांगल्या इंग्रजीच्या प्राध्यापकाला घाम आल्याशिवाय राहणार नाही एवढी त्यांची या इंग्रजी आणि संस्कृत विषयावर पकड होती। एक गीत नावाचे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे
संस्कृत चे प्राध्यापक होते, त्यांच्या नेतृत्वाखाली त्याने एक डनलॉक नावाची आंतरराष्ट्रीय स्कॉलरशिप मिळवली आणि काही दिवस त्या ठिकाणी त्यांचा पैशाचा प्रश्न मिटला. संस्कृत मध्ये एमए झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी एक प्राध्यापक यांच्या नेतृत्वाखाली वैदिक धर्माचा उद्गम आणि विकास याविषयीचा एक प्रबंध सादर केला आणि त्या ठिकाणी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये त्याचा तो प्रबंध पास झाला आणि त्यांना डॉक्टरेट मिळाली. असं शिक्षण घेतल्यानंतर भाऊसाहेब 1926 मध्ये परत महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर सामाजिक चळवळीने ते पूर्णतः भारावलेले होते. विदर्भातल्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची त्यांना काळजी लागली होती. त्याचबरोबर अस्पृश्यता सामाजिक भेद हा त्यांना भेडसावत होता. तेव्हा सर्वप्रथम त्यांनी 1928 मध्ये अमरावती मधल्या अंबादेवी मंदिरामध्ये सत्याग्रह केला आणि अस्पृश्यांना हे अंबादेवीचं मंदिर खुलं करण्यासाठी त्यांनी पहिलं आंदोलन केलं आणि ते यशस्वी झालं. पुढच्या काळामध्ये त्यांनी 1932 मध्ये विदर्भामध्ये ज्या शिवाजी शिक्षण संस्थेचं जाळं किंवा हा महावृक्ष झालेला आहे त्याचं रोपट 1932 मध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी एक लहानस रोपट लावलं आणि त्याचा एवढा वटवृक्ष झाला की आज शेकडो शाळा विदर्भामध्ये गोर गरिबांच्या मुलासाठी शिक्षणाचं कार्य करतात. म्हणून बाबासाहेबांना शिक्षण महर्षी म्हणतात. एवढ्यावरच ते थांबले नाही. पुढच्या काळामध्ये त्यांनी आंतरजातीय विवाह करून हे जे जाती पातीच्या मध्ये अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्याचं काम सुद्धा केलं. विमलताई वैद नावाच्या सोनार समाजाच्या महिलेशी त्यांनी विवाह केला आणि हे क्रियेतील वाचनाचा व्यर्थ आहे कृतीतून त्यांनी आचरणातून हे सगळं समाजाला दाखवून दिलं. पुढे 1952 1957 आणि 1962 मध्ये 3 वेळा डॉक्टर पंजाबराव देशमुख लोकसभेवर निवडून गेले आणि 52 ते 62 या कालावधीमध्ये ते स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री होते. 1959 त्यांच्या नेतृत्वामध्ये जागतिक कृषी प्रदर्शन दिल्लीला भरलं. अमेरिकेचे प्रेसिडेंट उद्घाटनाला त्यावेळेस आले होते. त्यांचं ते भाऊसाहेबांचं नेतृत्व त्यांच्या नेतृत्वात झालेलं हे दर्जेदार प्रदर्शन जवळजवळ 80 दिवस चाललं. 2 कोटी लोकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला आणि भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी ज्यावेळेस भेट दिली त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब पंजाबराव देशमुख यांची पाठ ठोकटली आणि त्यांचं नेतृत्व किती दर्जेदार आहे कणखर आहे त्यांचं नियोजन किती चांगल्या प्रकारचं होतं हे त्यांनी मान्य केलं. अशा प्रकारचा हा महान नेता समाजसेवक त्यांनी विदर्भातल्या मुलांसाठी शिक्षणाची एक तारीख खुली केली. तो 1965 मध्ये या जगातून निघून गेला. या महान नेतृत्वाला काल त्यांची जयंती झाली. त्यानिमित्त मी विनम्र अभिवादन करतो आणि माझं बोलणं थांबवतो.